मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2019 PSI STI आणि ESO आज पार पडलेली आहे आणि या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्या समोर संच क्रमांक सी आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे. तर मित्रांनो, ही बघा, प्रश्न क्रमांक एक होता. या प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंभमेळा. यानंतर जो दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहन मोरे. जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण? तर रोहन मोरे. यानंतर जो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर जो चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. तर मित्रांनो, आपण प्रश्नाची उत्तरं क्रॉस चेक करून घ्यायची आहेत. प्रश्न क्रमांक जो 5 आहे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 किंवा 4 असू शकतं. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 6 आहे 2018 पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावा, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो दिलेला आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. तर मित्रांनो, आयोगाच्या वेबसाईटवर 2-4 दिवसामध्ये याची आन्सर की येणार आहे तेव्हा आपलं कन्फर्म होईल. दहाव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. नंतर पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 12-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर आपल्याला कट ऑफ सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा. पर्याय क्रमांक 13 उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 14 उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 15 उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. यानंतर काही प्रश्नाची उत्तरं उपलब्ध झालेली नाहीत, नक्कीच आपल्याकडे ते असतील तर कमेंटच्या माध्यमातून आपण सर्व मित्रांपर्यंत पाठवू शकता. यानंतर पंचवीसच्या प्रश्नाचा क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 27-व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 30-व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 38-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बिरसा मुंडा. 41-व्या प्रश्नाच्या क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. जो 43-व्या क्रमांकाचा प्रश्न आहे जोड्या लावा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 46-व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 48-व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 50-व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 52-व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 54-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 57-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 58-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 60-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मित्रांनो, जे प्रश्न सुटलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्याला लगेच मी उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे आपण सध्या तरी या प्रश्नाची उत्तरं बघून घ्या, चेक करून घ्या. तात्पुरती ही आन्सर की आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 63 उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 65 उत्तर पर्याय क्रमांक 3. 66 उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 70-व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 71-व्या
यानंतर 76 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 77 प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 78 प्रश्नाचं क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 79 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 5 आहे. त्र्याऐंशी क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 84 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 84 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. तर मित्रांनो, आपण कट ऑफ सुद्धा जाणून घेऊया. तर नोट घ्यायचे, आपण लक्षात ठेवायचं आहे. कट ऑफ बघत असताना जो अपेक्षित कट ऑफ आहे तो बघा. पी एस आय करता ओपन मेल 43 ते 48, त्यानंतर ओपन मेल 43 ते 48 मध्ये असू शकतो. ओपन फिमेल 40 ते 45 आणि स्पोर्ट्स 25 ते 30. पी एस आय करता ओबीसी मेल 43 ते 48, ओबीसी फिमेल 38 ते 43 आणि स्पोर्ट्स 25 ते 30. एस सी मेल 41 ते 46, एस सी फिमेल 35 ते 40 आणि स्पोर्ट्स 25 ते 30. एस टी मेल 38 ते 44, एस टी फिमेल 31 ते 36 आणि स्पोर्ट्स 16 ते 22. हा पी एस आयचा आहे. त्यानंतर एस टी आय करता ओपन मेल 59 ते 64 असू शकतो. ओपन फिमेल 55 ते 59, ओबीसी मेल 57 ते 62, ओबीसी फिमेल 52 ते 57, एस सी मेल 53 ते 57, एस सी फिमेल 45 ते 50, एस टी मेल 49 ते 54 आणि एस टी फिमेल 35 ते 40 हा एस टी आय करता असू शकतो. आणि ओबीसी करता बघू शकता आपण, ओपन मेल 59 ते 65, ओपन फिमेल 55 ते 60, ओबीसी मेल 58 ते 63, ओबीसी फिमेल 53 ते 57, एस सी मेल 55 ते 60, एस सी फिमेल 49 ते 54, एस टी मेल 50 ते 55, एस टी फिमेल 47 ते 52. तर मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे हा बदलू सुद्धा शकतो जर पद वाढले तर किंवा कमी झाले तर. मराठा रिझर्वेशन आणि ईडब्ल्यूएस रिझर्वेशन सुद्धा त्या कट ऑफवर अफेक्ट करू शकते. आणि हा कट ऑफ तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा कट ऑफ आहे आणि बरेचसे प्रश्न हे शिल्लक राहिलेले आहेत, त्याची सुद्धा आन्सर की आपल्याला काही वेळामध्येच उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर कट ऑफ बद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्याला काही वेळामध्येच उपलब्ध करून देणार आहोत. तर तात्काळ माहितीसाठी ही माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत आहोत. पुनश्च एकदा हीच माहिती आपण रिफाईन करून आपल्यापर्यंत एका व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ बघायचा आहे. सदरची आन्सर की ही चेक करायची, आपण क्रॉस चेक करायची आहे. जर आपल्याजवळ या सेट नंबर सीचे सर्व प्रश्नाची उत्तरं अचूक असतील तर नक्कीच आपण कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण ते रिचेक करून त्याला आपण प्रसिद्धी देऊ. त्याचबरोबर आपलं सुद्धा काय मत आहे कट ऑफ बद्दल ते सुद्धा एका पेजवर लिहून आपण पाठवू शकता. ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व उमेदवारापर्यंत पोहोचू आपल्या नावासह. तर अशा प्रकारे आपण आन्सर की आणि कट ऑफ हा एका पेजवर आपलं नाव लिहून पाठवू शकता. त्याचा आपण व्हिडिओ बनवू, त्याला क्रॉस चेक करू आणि नंतर आपल्या या कट ऑफची सुद्धा प्रसिद्धी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. धन्यवाद.